अटवाट येथे घडलेल्या दुर्घटनेमध्ये जे वाहून गेलेले आहेत त्यांचा गेल्या 2 दिवसापासून शोध सुरू आहे. आजचा हा शोध मोहिमेचा 3रा दिवस आहे. वाहून गेलेल्यांपैकी काल माजी सरपंच अण्णासाहेब असुरे यांचा मृतदेह मिळून आला आणि अद्याप माजी जिल्हा परिषद सदस्य इक्बाल बैरागदार हे बेपत्ता आहेत. या शोध मोहिमेबद्दल तुम्ही काय सांगाल? असा 3रा दिवस शोध मोहीम आम्ही तहसीलदाराच्या आदेशानं घेत आहे. इथं तहसीलदाराची 6 बुट्टी आणि NDRFची 2 बुट्टी असं मिळून जवळपास 70 जवान इथं कार्यरत आहेत. तालुक्यातील रेस्क्यू फोर्स आणि NDRFची असं मिळून पहिल्या दिवशी 6 लोक काढली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पूर्ण सर्च करून एक जे वाहून गेलेला हसुरे ह्याला काढलं. त्या दिवशीपासून जे अजून एक बेपत्ता इक्बाल बैरागदार साहेब ते अजून आपल्याला त्यांचा शोध आम्ही लावलेला नाही आणि ह्याच्या आज आणि रेस्क्यू चालूच आहे आणि उद्याचा दिवस पण आम्ही रेस्क्यू चालू ठेवणार आहे. प्रशासनाच्या आपल्याला काय सूचना आहेत शोध मोहिमेबद्दल? प्रशासन म्हटल्यानंतर जोपर्यंत हे 2 डेड बॉडी निघत नाही तोपर्यंत तुम्ही शोध मोहीम चालू ठेवायला लागेल. मग अजून तुम्ही किती दिवस शोध मोहीम सुरू ठेवणार? अजून उद्याचा दिवस. रेस्क्यूचं कारण कसं असतं, रेस्क्यू ज्या वेळेला आपण करतो 3 दिवस झाले की रेस्क्यू आम्ही बंद करत असतो. कारण 3 दिवसानंतर कुठलं पण डेड बॉडी असू दे ते 3 दिवसानंतर फुगून वरती येतेच. मग 4th दिवशी करणं तहसीलदारांच्या आदेशाने आपल्या माननीय आमदार राजेंद्र पटेल अडलोको साहेबांच्या म्हणण्यानुसार आपण हे उद्याचा दिवस शोध मोहीम घेणार. आपण कोणकोणत्या परिसरातून बेपत्ता झाल्यानंतर शोध घेतला आहे? अकिवाडचे जे ओत आहे त्या ओतपासून राजापूरचा पूल तिथं परत आलास आणि खेद्रापूरला लागणारा ओढा लागतो आणि परत ओत लागतो. त्या ओतातनंतर खाली जाऊन टाकडीवाडीचा पूल ह्या सगळ्यात तिथं झाडी झुडपं भरपूर आहेत त्या झाडातनी वगैरे सगळ्या शोध मोहीम त्यांची घेतली. मग काल दिवसभर पण ते टाकडीवाडीच्या खाली जाऊन शोध मोहीम घेतली. आज परत आणि परत दिवसभरात 2-3 वेळा जाऊन खाली चंदूरच्या पुलापर्यंत जाऊन आम्ही त्याची शोध मोहीम घेऊन आज आम्ही आलेलो आहोत.